शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना लक्ष्मी भेट स्वीकारण्याची सवय जणू अंगवळली पडली आहे. लाचखोर नोकरदारांचा किस्सा फुगत असल्याचं बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. सन 2018 पासून आतापर्यंत 23 शासकीय लोकसेवकांना लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगे हात अटक केली आहे. त्यांच्याकडून 4,60,050 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दिवसागणिक खाबुगिरीच वाढत आहे. शासनाकडून गलेलट्ट पगार मिळत असताना देखील काही लाचखोर नीतिमूल्य तुडत आपलं उखळ पांढरं करून घेताना दिसतात. सर्वसामान्य नागरिकांची कामे अडवून त्यांच्याकडून पैसे वसुलण्याचं करारनामे कारनामे आणि करारांवर कुठलाही अंकुश राहिलेला नाही. 2018 जिल्ह्यातील वन विभाग, पोलीस विभाग, महावितरण, जिल्हा परिषद, जलसंधारण, नगरपंचायत, शिक्षण विभाग यासह भूमी अभिलेख, महसूल विभाग, कोर्ट या विभागातील 20 लोकसेवकांना अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 1,91,050 रुपये जप्त करण्यात आले. या आकडेवारीत 2019 3 वाढ झाली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व महसूल विभागातील 3 लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकलेत. त्यांच्याकडून सुमारे 2,69,000 रुपये हस्तगत करण्यात आले. जिल्ह्यात लाचखोरांची कामगिरी वाढत चालली असून एसीबीच्या कारवाईनंतरही भय नसल्याचं अस्वस्थ चित्र सध्या दिसून येत आहे.